मात्र 2500 रुपयांसाठी आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हा प्रकार घडलाय. तर हत्या झालेला तरुण हा ओला गाडीचा ड्रायव्हर होता. भाड्याने ओला गाडी बुक करून काही इसम दिवा येथे जाण्यासाठी गाडीत बसले आणि दिवाजवळील खर्डी रोडवर लघुशंका करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवत त्यांनी पैशांसाठी तरुणाला गाडी खाली उतरवून त्याच्या डोक्यात दगड आणि पेवर ब्लॉक मारून त्याची हत्या केली आहे. ठाण्यातील शीळ डायघर पोलिसांना 29 मे रोजी सकाळी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात इसमाचा खून झाला असून त्याचे शव खर्डी रोडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिजखाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला असता मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेवर ब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मृतकाच्या मृतदेहाजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली पोलिसांना आढळून आली. तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून ओला कंपनीमार्फत मृताची ओळख पटवली. मृतक ओला चालकाचे नाव मोहम्मद अली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेचच तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने तपासाला सुरुवात केली असता पोलिसांनी तब्बल 10 तासात आरोपींना गजाआड केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 1 आरोपीला ताब्यात घेतले आहे. हसिरुल हलीम शेख वय 36, आतिश भोसले वय 21, ओंकार कासेकर वय 21 आणि प्रशांत पेरी वय 19 या 4 जणांना अटक केली आहे. तर यात 1 अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या 5 जणांना पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींना गांजा आणि नशेची लत आहे. तर या आरोपींनी याआधी अशाच प्रकारे काही गुन्हे केले आहेत का याचा तपास शीळ डायघर पोलीस करत असल्याची माहिती कळवा मुंब्राचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली आहे. 29/5/2022 रोजी सकाळी 9:30 वाजता एक शेतकरी जे बालकृष्ण पाटील म्हणून ते पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना माहिती सांगितली की जो खर्डीकडे जाणारा रोड आहे त्या रोडच्या बाजूला जो कच्चा रस्ता आहे त्याच्या बाजूला एक ओव्हरब्रिज आहे. त्या ओव्हरब्रिजच्या खाली एक डेड बॉडी आहे आणि त्या डेड बॉडीच्या डोक्यात वगैरे दगडाने फेवर ब्लॉकने मारलेला दिसत आहे. त्याच्यावरून लगेच पोलिसांनी खात्री केली आणि ताबडतोब CR नंबर 160/2022 भादवी 302/396/397 गुन्हा दाखल केला. आपले डायघरचे सिनियर PI गावडे साहेब, त्यांचे क्राईम PI मुजावर यादव मोहिते आणि API कापडणीस, आरळेकर, काळे, चिटणीस अशा एकूण 3 टीम बनवल्या गेल्या. या 3 टीमला एक सिरियस गुन्हा आहे. बॉडी आयडेंटिफाय नाही, आरोपी आयडेंटिफाय नाही आहेत. याच्याकरता 3 टीम बनवल्या आणि बनवल्यानंतर ते CCTV फुटेज पाहिले गेले. याचे काही जे मोबाईल होते, जे ओलाची गाडी होती याच्याबरोबर, एक ज्याचा गाडीचा नंबर आहे MH03CV ओला 71-95 गाडी होती, ती बुक कुणी केली होती आणि गुप्त बातमीदार, असे तिन्ही प्रकारचा अभ्यास करून अशी खात्री झाली की यामध्ये 5 आरोपी आहेत. त्याच्यापैकी 4 आरोपीला अटक केलेला आहे, 5वा आरोपी ताब्यात आहे. त्याच्यात 1 नंबरचा आरोपी आहे हसिरुल्ला हलीम शेख, दुसरा आहे आतिश विनायक भोसले, तिसरा आहे ओंकार प्रदीप काशेकर आणि चौथा आहे प्रशांत देवराज पेरिया.